नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं विविध कायदेविषयक माहिती देणाऱ्या आपल्या सर्वांच्या लाडक्या माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान देशामधील शेतकरी हा भारतातील आणि जगातील सर्वांची भूक भागवण्याचा हा प्रयत्न हा करत असतो. पण याच शेतकऱ्याच्या उत्पन्नावरती आता भारत सरकारने टॅक्स लावण्याचा निर्णय घेतला आहे. तर या निर्णयाची पार्श्वभूमी आपण समजून घेणार आहोत आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरती टॅक्स लावण्याची सरकारला गरज का पडावी आणि आता कोणकोणते शेतकरी यांना आता इन्कम टॅक्स हा भरावा लागणार आहे. यापूर्वी इन्कम टॅक्स हा फक्त नोकरदार वर्ग असेल किंवा ज्यांचं उत्पन्न हे 5 लाखापेक्षा जास्त किंवा जे बिझनेस करणारे व्यापारी वर्ग असतील त्यांच्यावरती हा इन्कम टॅक्स लावला जात होता. पण आता हाच इन्कम टॅक्स शेतकरीवरती लावण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तर आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर आपण हा व्हिडिओ पूर्ण बघावा आणि जे काही शेतकरी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचवावा. आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकन दाबायलाही विसरू नका. तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. शेतकऱ्यांना द्यावा लागणारा आहे टॅक्स 10 लाख रुपये. उत्पन्नाच्या वर शेतकऱ्यांचे जर उत्पन्न असेल तर आता कठोर प्राप्तिकर विभाग तपासणी करणार आहेत. म्हणजेच 10 लाखाच्या वरती ज्या शेतकऱ्यांचं शेतीतील उत्पन्न आहे अशा शेतकऱ्यांवरती आता जे काही इन्कम टॅक्स विभाग आहे त्यांची आता करडी नजर असणार आहे. देशातील अतिश्रीमंत शेतकरी प्राप्तिकर विभागाच्या रडारवरती आहे. कृषी उत्पन्न असले तरी ज्या शेतकऱ्यांचे उत्पन्न 10 लाखाहून अधिक आहे त्या शेतकऱ्यांचे प्राप्तिकर विभाग माहिती घेणार आहे. त्यामुळे आता श्रीमंत शेतकऱ्यांच्या करमुक्त दाव्यांची चौकशी केली जाणार आहे. संसदेच्या लोकलेखा समितीने भारत सरकारला ही माहिती दिली आहे. आता शेतीतील उत्पन्नावर सरसकट कर सवलत देण्याच्या नियमातून अनेक त्रुटी असल्याचे लोकलेखा समितीने सरकारला हे सांगितलं होतं. म्हणजेच जी काही संसदेची लोकलेखा समिती आहे त्या समितीने जो काही स्टडी केला, अभ्यास केला, त्यानंतर त्यांना असं आढळून आलं की देशभरातील जे काही शेतकरी आहे किंवा जे शेतकऱ्यांच्या नावाखाली म्हणजे स्वतः शेतकरी दाखवून जे आपल्याला इन्कम टॅक्समध्ये सूट मिळवत होते अशा शेतकऱ्यांची माहिती आयकर विभागामार्फत जी लोकलेखा समिती आहे संसदेची यांना मिळाली आणि त्या समितीने त्यावरती अभ्यास करून आता या निष्कर्षापर्यंत पोहोचले की ज्या शेतकऱ्यांचं उत्पन्न हे 10 लाखाच्या वरती आहे त्यांच्यावरती इन्कम टॅक्स लावला जावा. यावरती जे काही संसदीय समितीच्या प्रश्नांना उत्तर देत असताना केंद्रीय मंत्री म्हणाले की ज्या शेतकऱ्यांचे शेतीतील उत्पन्न हे 10 लाख रुपयापेक्षा अधिक असेल त्यांची उत्पन्नाची जी काय आहे ती प्राप्तिकर विभाग ही तपासणी करणार आहे आणि त्यावरतून ठरवणार आहे की या शेतकऱ्यांना कर सवलत द्यावी की नाही द्यावी किंवा या शेतकऱ्यांवरती हा इन्कम टॅक्स लावला जावा. तर आता जे काही जर शेतकऱ्यांवरती जर इन्कम टॅक्स लावला गेला तर त्यातून जे काही केंद्र सरकार आहे त्यांना इन्कम टॅक्सच्या माध्यमातून किती उत्पन्न वाढणार आहे आता पण ते बघूया. 50,000 कोटी हे शेतकऱ्यांवरती टॅक्स लावल्यानंतर हे केंद्र सरकारला जमा होणार आहे. पूर्वाश्रमीच्या नियोजन विभागाने जाहीर केलेल्या एका पेपरनुसार 0.04% मोठी शेतकरी कुटुंब आणि 30% बकेटमधील कृषी उत्पन्नावर कर लावला तर वर्षाला 50,000 कोटी रुपयाचा महसूल हा भारत सरकारला मिळणार आहे. आता ह्या कर लावण्याची गरज का पडली किंवा या निष्कर्षापर्यंत का पोचल्यात आपण ते बघूया. कागदपत्रांची तपासणी जे काही लोक आहे जे स्वतःला शेतकरी दाखवून किंवा काही शेतकरी ज्या टॅक्स सवलतचा लाभ घेत होते ते शेतकरी असल्यामुळे हे जे कागदपत्रे सरकारकडे किंवा आयकर विभागाकडे सादर करत होते त्याबाबतची लोकलेखा समितीने आपला 49वा अहवाल जाहीर केला आहे. भारतीय महालेखापाल व नियंत्रक यांच्या अहवालाच्या आधारे तयार करण्यात आलेल्या या अहवालामध्ये म्हटले आहे की 22.5% प्रकरणात प्राप्तिकर विभागाने कागदपत्रांची योग्य समीक्षा व पडताळणी न करताच कर सवलत ही या लोकांना दिली आहे. त्यामुळे कर चुकवेगिरीला वाव मिळाल्याचे दिसून आले आहेत. म्हणजेच जे काही शेतकरी असतील, व्यापारी असतील, जे स्वतःला शेतकरी दाखवून कर सवलत घेत होते अशांना डोळे झाकून इथून मागे जे काही इन्कम टॅक्स विभाग असेल किंवा आयकर विभाग असेल यांनी कर सवलत ही दिली आहे. यामुळे जे काही केंद्र सरकारचा मोठ्या प्रमाणात हा महसूल बुडाला आहे. असंच एक प्रकरण छत्तीसगडमध्ये झालं होतं.
त्यामध्ये 1,09,000 रुपयांचा कृषी उत्पन्नावर कर सवलत ही देण्यात आली होती. या प्रकरणात ना कागदपत्रांची तपासणी करण्यात आली ना समीक्षा, अशी या विषयावरती अधिवेशनामध्ये चर्चा झाली होती. आता समजा जर शेती उत्पन्नावर जर ती टॅक्स लागला तर यावरती जे काही राजकारणी लोक आहेत ते का घाबरतात ते आता आपण बघूया. आपण यापूर्वी महाराष्ट्रामध्ये बघितलं आहे की जे काही खासदार असतील आमदार असतील ते थोडक्यात 10 गुंठे शेतीच्या उत्पन्नावरती 10 कोटी कमवले असं काहींनी आपल्या उत्पन्नाच्या स्रोतामध्ये दाखवलं होतं. याच्यावरती बऱ्याचशा न्यूजपेपरमध्येही बातम्या आल्या होत्या आणि बरीचशी जी काही माध्यमातून चर्चाही झाली होती. आता राजकारणी लोक का घाबरतात आपण ते बघूया. प्राप्ती कर जे काही उत्पन्न आहे ते सूट मिळते, पण प्रत्यक्ष पिकातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा बरोबर शेतीच्या भाड्याचाही यामध्ये समावेश असतो. यावरती जे काही माजी प्राप्तिकर अधिकारी आहे नवल किशोर शर्मा यांनी सांगितले की शेती उत्पन्नावर कर लावण्याचा नुसता उल्लेख केला तरी राजकारणी लोक हे घाबरतात. बहुतांश गरीब शेतकऱ्यांना कर सवलत मिळायला हवी, मात्र मोठ्या शेतकऱ्यांनाही कर सवलत देण्याचं काही एक कारण नाही असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजेच जे काही छोटे शेतकरी असतील त्यांना कर सवलतीचा लाभ नक्कीच देण्यात यावा, पण जे काही शेतकरी असल्याचं भासवून जे सरकारला एक प्रकारे लुटत आहेत किंवा जे टॅक्स देण्यापासून वाचत आहे अशांवरती नक्कीच कारवाई व्हावी. आणि अशा जे काही खोटे शेतकरी असतील किंवा जे उच्च उत्पन्न गटातील शेतकरी असतील त्यांच्याकडनं नक्कीच टॅक्स वसूल करावा असं एक मत सरकारचं आता बनलं आहे. तर आपल्याला आजचा हा शेतकऱ्यांवरती टॅक्स लावण्याचा जो काही केंद्र सरकारचा निर्णय आहे त्याबद्दल काय वाटतं हे मला नक्कीच कमेंट करून सांगा. त्यासोबतच आपल्याला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. सोबतच आपण जर माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. जर आपल्याला विविध कायदेविषयक पुस्तके PDF जर हव्या असतील तर आपण आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्यासोबतच आपल्याला विविध जे काही लेख वाचण्याची जर आवड असेल तर आपण आमची वेबसाईट माहिती असायलाच हवी .com लाही नक्की भेट द्या. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.